शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। गुरुवार को हुए मनपा के आम सभा में सभी नगर सेवकों ने सदन के सामने कई सवाल खड़े किए। नगर सेवक प्रफुल्ल गुरुदेव पाटिल और नगर सेविका और नगर सेवक प्रवीण दटके के बीच अनुमति को लेकर बहस हुई। साथ ही अन्य विषयों पर नगर सेवकों ने अपनी बात रखी। इस बात की जानकारी प्रवीण दटके इन्होंने दी। आज सभागृहाची चर्चा आपण सगळ्यांनी ऐकली असाल। या चर्चेतनं काय काय गोष्टी बाहेर येत आहेत आणि मुंडे साहेब किती कायदे पाळतात, त्यांना किती कायद्याचं ज्ञान आहे, आयएएस अधिकाऱ्यांकरता किंवा अधिकाऱ्यांकरता जे राज्य सरकारचे मीडियाशी बोलण्याचे नियम आहेत, पत्रकार परिषद घेण्याचे नियम आहेत, प्रेस नोट पाठवण्याचे नियम आहेत, या सगळ्या दृष्टीने आज सभागृहात अनेक गोष्टींचा ओहापोह झाला। माननीय स्थायी समिति अध्यक्ष ने आज चर्चे की सुरुवात के लिए आणि पक्ष आणि विपक्षातले अनेक वक्ते बोलले। फक्त मला आज खेदपूर्ण हे सांगावसं वाटतं की जिथे शहराचा विषय येतो, जिथे लोकप्रतिनिधींचा विषय येतो, तिथे पक्षाचा अभिनय सोडून आम्ही काँग्रेस पक्षाच्या आणि शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांनी दिलेल्या स्थगन प्रस्तावावर आम्ही त्यांच्या बाजूने चर्चा केली। पण मला वाईट वाटतं की माझा मित्र, माझा मोठा भाऊ माननीय प्रफुल्ल गुरुदेवनी आज जे भाषण या सभागृहात केलं, त्या भाषणाची जी काही पद्धत होती ती पद्धत खेदपूर्ण होती। त्यांच्याकडनं आमच्या अपेक्षाही शेवटी ते आमच्यापेक्षा मोठे आहेत, अभ्यासू आहेत, त्यामुळे आपल्या माध्यमातनं जिथे नगरसेवकांचा विषय आहे, जिथे लोकप्रतिनिधींचा विषय आहे, जिथे नागपूरच्या जनतेला खरंखरं सांगायचं आहे, तिथे कुठेतरी भेद करावा। त्यामुळे आज एक दुर्दैवी प्रकार तो घडला। पण माननीय दयाशंकर तिवारी असतील किंवा अनेक आमचे नगरसेवक असतील, त्यांनी योग्य पद्धतीने जनतेचे मुद्दे खरे की खोटे, कायद्यासंगत की कायद्याच्या विरोधात, आणि मग आयुक्त किती खोटे बोलतात, आयुक्त कसं प्लॅनिंग करतात, आयुक्त प्रेस नोट कशी देतात, याचा सगळा उहापोह आज झाला आहे। आपल्या माध्यमातून आपण नागपूरच्या जनतेपर्यंत हे पोहोचवावं एवढीच माझी विनंती आहे।